तुमच्या सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायला शिकलो. आज आपण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळावर आधारित एक उदाहरण पाहणार आहोत. सोहनचे एक मिठाईचे दुकान आहे. तो बर्फी बनवताना विचार करतो की प्रत्येक बर्फीचा कर्ण 4 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर आहे. त्याची सर्व बर्फींवर वर्ख लावायची इच्छा आहे, ज्याची किंमत 1500 प्रति चौरस मीटर आहे. जर एका डब्यामध्ये 50 बर्फी असतील तर तुम्ही सोहनला सांगू शकता का की वर्ख घ्यायची एकूण किंमत काय होईल? जसे की आपण पाहू शकतो की प्रत्येक बर्फीच्या वरच्या भागावर वर्ख लावले जाणार आहे, त्यामुळे ह्या स्थितीमध्ये सर्व बर्फ्यांच्या वरच्या भागाचे क्षेत्रफळ माहीत करावे लागेल. बर्फी एक समभुज चौकोन आहे आणि आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कर्णांच्या गुणाकाराच्या 1/2 असते. प्रत्येक बर्फीचे कर्ण 4 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर आहेत. तर या एका बर्फीचे क्षेत्रफळ माहीत करूया, जे की 1/2 × 4 सेंटीमीटर × 2.5 सेंटीमीटर म्हणजे 5 चौरस सेंटीमीटर आहे. आता तुम्ही सांगू शकता का की 50 बर्फींचे क्षेत्रफळ कसे शोधणार? शाबास! सर्व बर्फ्यांच्या क्षेत्रफळासाठी बर्फींची एकूण संख्या गुणिले प्रत्येक बर्फीचे क्षेत्रफळ करावे लागेल. जसे की आपल्याला माहीत आहे की एकूण 50 बर्फी आहेत आणि प्रत्येक बर्फीचे क्षेत्रफळ 5 चौरस सेंटीमीटर आहे, त्यामुळे सर्व बर्फींचे क्षेत्रफळ 50 × 5 चौरस सेंटीमीटर म्हणजे 250 चौरस सेंटीमीटर आहे. वर्ख लावण्याची किंमत 1500 प्रति चौरस मीटर आहे. तर या बर्फीचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे 250 चौरस सेंटीमीटरला चौरस मीटरमध्ये बदलूयात. जसे की आपल्याला माहीत आहे की 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असते, त्यामुळे 1 चौरस मीटरमध्ये 10,000 चौरस सेंटीमीटर होतील. त्यामुळे 10,000 चौरस सेंटीमीटर वर्खाची किंमत 1500 रुपये, ज्यामुळे 1 चौरस सेंटीमीटरचे मूल्य 1500/10,000 होईल, जे की 15 पैसे आहेत. आता तुम्ही या माहितीचा वापर करून सांगू शकता का की 250 वर्ग सेंटीमीटर वर्खाची किंमत कशी मिळवणार? अडीचशे चौरस सेंटीमीटर वर्खाची किंमत 15 पैसे × 250 होईल, जे की 37.50 रुपये आहे. त्यामुळे बर्फ्यांसाठी वर्ख विकत घ्यायची किंमत 37.50 रुपये आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरण समजून घेतले.